बाळ जन्माला आल्यापासून बऱ्याचशा गोष्टीचा आग्रह की काय करायचं भविष्यात अजून पाळण्यातच आहे तोपर्यंत चिंतन सुरू होतं की याला आय एस ऑफिसर करायचं याला आय पी एस करायचं का टी व्हीवर जे परफॉर्मन्स सुरू असते त्या परफॉर्मन्स मधलं एक करायचं आणि नाही तिथंपर्यंत गेलं तर मग जीवाचा आटापिटा नैराश्य तिथून ठरत आणि आमच्या सगळ्यांचं ध्येय असतं की बाळ मोठं आमच्या सुखाच्या संकल्पना काय आहेत बाळ मोठं झाल्यानंतर मी आत्ता सांगितलेलं खा प्या मजा करा या संस्कृतीमध्ये असावं इट ड्रिंक बी हॅपी फार फार तर आय टी इंजिनियर बायको आय टी इंजिनियर मग हम दो हमारे दो मा बाप फेक दो एकदळ भद्री संसार आणि मग ते चाललंय शनिवार रविवारची खरेदी शनिवार रविवारी कुठल्या तरी एखाद्या पिकनिक स्पॉटला दंगा मस्ती डान्स आणि हे वाहणारं आयुष्य म्हणजे आयुष्य किंवा त्याच्या पलीकडचं आयुष्य नाहीच आहे मग नेमकं आयुष्य त्या लेकराला देण्यासाठी आईबाप मी म्हटलं की चिंतन करताना त्या लेकरामध्ये नेमका गुण कोणता आहे मग अशी शेवटचा डान्स सुरू असताना मला संस्थापक सांगत होते की ती ती मुलगी बघा तिथं उभी असलेली तिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे मग तिच्या पायामध्ये थिरक नाही ती खूप छान डान्सर होऊ शकते हे तिच्या आईला कळालं तिच्या बाबाला कळालं तिच्या आईवडिलांना कळालं की ती डान्सर झाली तर खूप आनंदी होईल पण आईबापाला वाटलं की नाही ही डॉक्टरच झाली पाहिजे तर वैता काय ना तिच्या आयुष्यामध्ये तिला तिचा स्व जर तिच्या नाचण्यामध्ये कारण नाचणं हे सगळ्यांना जमत नाही खरंच खूप छान परफॉर्मन्स करत होती ती पण ते दुर्दैव असाय की टी व्हीतला परफॉर्मन्स बघितली प्रत्येक आई बापाला वाटतंय माझ्या कार्ट्यान कार्टीनं तो परफॉर्मन्स दिलाच पाहिजे मग ओढातान सुरू झाली हजारो वर्षापूर्वी एक आशीर्वाद दिला जात होता आपल्याला की अष्टपुत्र सौभाग्यवती भवन अष्टपुत्री सौभाग्यवती भव मग लग्न चोवीसाव्या वर्षी त्यावेळेला व्हायचं चोवीसाव्या वर्षापर्यंत तो मुलगा तयारीचा व्हायचा तो आईबापाच्या पोटाची खळगी आपल्या पोटाची खळगी आणि भविष्यात सोळा पोरं जन्माला येणार आहे त्यांच्या पोटाची खळगी भरण्याच्या अष्टपुत्र अष्टपुत्री सौभाग्यवती आशीर्वाद दिल्यानंतर खर तर आठ कशासाठी आपण अलीकडचं मानसशास्त्र वाप जर वाचला असेल शिक्षण क्षेत्रामध्ये गार्नर नावाचा एक आहे आणि त्या मानशास्त्रज्ञाने सांगितले की माणसाच्या मेंदूमध्ये ठराविक आठ प्रकारच्या डॉमिनंट पर्सनॅलिटीज आहेत डॉमिनंट बुद्धिमत्ता आहेत टॅलेंट आहे डॉमिन डॉमिनंट टॅलेंट आहे आणि म्हणून त्यावेळेला आशीर्वाद दिला होता की आठ क्षेत्रामध्ये आठ पोरं असावी म्हणजे सात क्षेत्र आहेत महत्वाची साहित्य संगीत कला क्रीडा नाट्य ही प्रमुख आठ क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्रा एक बाळ्या एक बाळी असावी आणि एक आठवा कार्ट गावात डिशावुशाव करायला सुद्धा असावं त्यासाठी अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव आता काय झालं की तीस वर्षापूर्वी दोन मुलं होती मग हमदो हमारे धो आलं आता ह्या दहा वर्षापासून हमदो हमारा एक बजाज एकच आणि आता एकच आल्यामुळं वैताग असं झालंय की याच्यातच आम्हाला सोनू निगम हवाय याच्यातच आम्हाला सलील कुलकर्णी हवाय याच्यातच सचिन तेंडुलकर हवाय म्हणजे जो समोर चमकणारा दिसेल ते व्यक्तिमत्व माझ्या लेकरामध्ये असावं हा टा सुरू झाला आमच्या घरात आणि मग संघर्ष सुरू झाला त्याच्या आयुष्याचा जे त्याला नको आहे ज्याच्यामध्ये त्याला आनंद नको आहे ते त्याच्यावर लादणं सुरू झालं मला आठवतंय की मी दहा वर्षापूर्वी कोल्हापूरला एका सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पहिला आलेल्या मुलासोबत होतो बक्षीस दिलं होतं तो मुलगा इतका मॅच्युअर होता तो खूप छान बोलला त्याने खूप छान वाक्य उच्चारलं तो बोलत असताना म्हटलं की आई बाबा मी पहिला आलो तुम्हाला दिला मी दोन चार सेकंदाचा आनंद आता दिला पण आई बाबा तुम्हाला माहितीये तुम्ही ज्यावेळेला जबरदस्तीनं मला अभ्यासाला बसवत होता त्यावेळेला माझ्याच वयाची मुलं बाहेर खेळत होती त्यांच्या खेळण्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि मी त्यावेळेला अभ्यास करत होतो आई बाबा गेलेलं एक वर्ष तुम्ही मला पर परत देणार आहात का माझ्या जीवनाचं मी खेळायचं म्हातार झाल्यानंतर खेळायचं गेलेला काळ परत मागत होतं ते लेकरू कारण ज्या वयामध्ये जे करायला हवं हो होतं तो तो तिथं होता मग हे सगळं देण्यासाठी मी पुन्हा मूळ पदावर येतो की स्व त्याचा स्व कोणता आहे त्याच्यामध्ये आहे का ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातलं जे स्व दडलेलं आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी आमच्या परीनं त्याला मदत करणं परदेशामध्ये अशी व्यवस्था आहे आठव्या नवव्या वर्षी तिथले मानसशास्त्रज्ञ हो, त्या मुलामध्ये नेमकं कोण ती चमक आहे तो कोण आहे तो लेखक आहे तो प्रतिभावंत आहे तो कवी आहे गायक आहे अभिनेता आहे त्याचा शोध घेतला जातो म्हणजे आठ नऊ वर्षाची मुलं अशी हॉलमध्ये सोडली जातात त्या हॉलमध्ये बायबल कुरान गीता त्या हॉलमध्ये विटा काही वायर पोडियम हे सगळं ठेवलेलं असतं एपरंट स्टेटोस्कोप आणि मग मुलं त्या हॉलमध्ये सोडली जातात आणि हॉलमध्ये सोडल्यानंतर त्या मुलांचं निरीक्षण केलं जातं आणि जास्त काळ ते लेकरू कोणत्या गोष्टीशी रममान होतं ते त्याला भविष्य दिलं जातं समजा त्यांना एपरंट घातला स्टेटोस्कोप गळ्यामध्ये घातला दीर्घकाळ तो तिथं रमत असेल तर मानसशास्त्रज्ञ ठरवून टाकतात की बाला बाबा याला डॉक्टर व्हायचं मग त्याला जर डॉक्टर व्हायचा आहे तर त्याला गणित शिकवण्याची आवश्यकता नाही ना शंभर लिटरची टाकी आहे चाळीस लिटरचं चा पाणी गळलं टाकी गळाली तर राहिलं की कारण भारतातल्या सगळ्या टाक्या गळक्याच असतात आणि आमची उदाहरणं पण तसलीच असतात तो जर मेडिकलला जाणार असेल तर त्याला मेडिकल तो जर विटांशी खेळत असेल तो जर मग त्याचं भवितव्य तिथं नवव्या वर्षी शिक ठरवलं जातं आणि तो अभ्यास त्याला दिला जातो ज्या ज्या आईबापानं आपल्या लेकरातलं टॅलेंट ओळखता आलं त्यांना भविष्य मिळालं देखणं भविष्य मिळालं कार्तिकी गायकवाड नावाची चिमुरडी आहे तिचं गाणं माझं परमनंट अँड फिट उदाहरण आहे की कार्तिकीच्या आईबापाला कळालं की हिच्यामध्ये गाणं आहे कार्तिकीला जर भविष्यामध्ये डॉक्टर केलं इंजिनियर केलं तर ती नाही परफॉर्मन्स देणार तिला नाही नीट जगता येणार तिला जीवनाचा आनंद नाही भोगता येणार पण कार्तिकी गायला बसली तर ती स्वतः आनंदित होईल ती होईल आणि जगाला पण आनंद देईल कारण तिचा स्व आहे तिचा आनंद तिच्यात आहे आणि गायला लागतो तो गळा लागतो गळा इज हर टॅलेंट आत्ता जे वरडत आहे तुमच्या पुढं त्याला गळा नाही आहे त्याला इथे नरड आहे नरड अँड नरड कांट सिंग समजा मी नरड्यानं जर गायचा प्रयत्न केला तर मी नाही गायक होऊ शकणार मी असा प्रयत्न केला होता मी शिरोळा गटविकास अधिकारी असताना महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे तिथं गायला यायचे आणि त्यांचं ते भजन ऐकलं निघालं घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची आणि ते सुरसुरी यायची अंगात की मला पण गाणं यायला पाहिजे मग एका संगीत शिक्षकाना मी तीन एक हजार रुपये दिले म्हटलं रोज संध्याकाळी सहा ते सात मला गाणं शिकवायचं ते संगीत शिक्षक यायचे मला एक महिनाभर मला एकच गाणं शिकवत होते एकनाथ महाराजांचा एकच अभंग शिकवत होते जैस्या परी आहे तैशा स्थिती राहे कौतुकप आहे संचिताचे एकच एक महिन्यानंतर गुरुजींनी तीन हजार माझ्या टेबलवर ठेवले म्हटले साहेब नमस्कार म्हटलं का नाही माझा गळा बदलायच्यात मला सोडा म्हटले मला नाही शिकवत आहे ना। म्हणजे नरड्यानं गळा होण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या आयुष्याची बरबादी आहे मग त्याला ते बहाल केलं त्याचा स्व त्याला देणं दुसऱ्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्याची पाच प्रकारची व्यक्तिमत्व त्याला बहाल करणं ज्यावेळेला एखादा माणूस माणूस म्हणून तयार होतो किंवा आम्ही जर आपण जरी वयस्कर झाला असतो तर पाच व्यक्तिमत्व आमची असली परिपूर्ण असली तर एक चांगला माणूस होतो ते म्हणतात की शारीरिक व्यक्तिमत्व मानसिक व्यक्तिमत्व बौद्धिक व्यक्तिमत्व भावनिक व्यक्तिमत्व आणि शेवटचं व्यक्तिमत्व आहे की आध्यात्मिक व्यक्तिमत्व त्याचं शरीरिक शारीरिक व्यक्तिमत्व हे देखणं तो कसाही असे नका पण त्याच्या हालचाली प्रभावी असायला पाहिजे चेहरा देखनाच असायला नको बाबा बोरकर व्यक्तिमत्वा असं म्हणतात की तेच चेहरे देखणे जे चे आरसे असे गोरटेकी सावळे मोल नाही फार चेहरा तो आहे की जो निरागस आहे वर एक आणि आत एक असा चेहरा असेल तर तो निरागस नाहीये कारण माणसाला सवय आहेत अनेक चेहरे घेऊन जगायचे बायकोच्या पुढे एक चेहरा आईच्या पुढे एक चेहरा बाच्या पुढे एक चेहरा बॉसच्या पुढे एक चेहरा कनिष्ठांच्या पुढे एक चेहरा एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते नेहमी एकाच चेहऱ्यानं जगायला हवं भविष्यात मग त्याच्या जगण्यामध्ये एक विलक्षण आनंद असतो शारीरिक व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या हालचाली प्रभावित असावेत त्याच्या जगण्यामध्ये एक आत्मविश्वास असावा मग अशी डान्स करणाऱ्या काही लेकरांच्या मध्ये काही आत्मविश्वासानं नाचत प्रचंड आत्मविश्वास होता मग पहिली गोष्ट शारीरिक हालचाली प्रभावित होण्यासाठी त्याच्यातला तो आत्मविश्वास दुसरं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की मानसिक व्यक्तिमत्व त्याचं मन कणखर काही उदाहरण आपल्याशी मी शेअर करतो तीस वर्षाच्या पुण्याच्या आयटी टी त्याच्याच कंपनीतल्या एका मैत्रिणीला त्यानं लग्नाचं प्रपोजल दिलं तो दहावीला पहिलाय बारावीला पहिलाय सीईटीच्या परीक्षेमध्ये त्याच्या विभागामध्ये तो पहिलाय दीड दोन अडीच लाखाचं पॅकेज घेतोय त्या सी त्या इन्फोसिसमध्ये सहा सात वर्षापूर्वीची घटना आहे आणि आपल्या मैत्रिणीला तो प्रपोजल देतोय लग्नाचा आणि ती नाही म्हणते आणि तो त्याच दिवशी स्वतःची आत्महत्या करतो मानसिक व्यक्तिमत्व याचा अर्थ की भविष्यात त्याच्या वाट्याला येणारी जी अनंत दुःख आहेत अनंत आव्हान आहेत त्या प्रत्येक आव्हानाला प्रत्येक दुःखाला आणि त्याला प्रत्येक वेदनेला त्याला सहज सामोरं जाता येणं त्याला मानसिक व्यक्तिमत्व म्हण प्रचंड ताकदीनं त्याला सामोरं जाता येणं कितीही दुःख असलं कितीही वेदना असले आणि ते तया तयार करण्यासाठी घरापासून म्हणजे आमच्या घरात आम्ही नाही म्हणतच नाही बऱ्याच वेळेला एकुल एक पोरगा असलं की ते आईबाप म्हणतातच नाही म्हणतच नाही मग त्याला नाही ऐकायची सवय नसते मग सोळाव्या वर्षी एखाद्या मैत्रिणीला तो प्रपोजल देतो ती नाही म्हटली की मग रिंकू पाटील जान्हवी तुपे तू हा अथवा ना कै तू हे मेरी सनम मग होऊन जात दुसरं आहे की मानसिक व्यक्तिमत्व भविष्यातली आव्हानं पेलण्याची ताकद सामर्थ्य त्याच्यामध्ये यावं